नमस्कार, मी रिताली, इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहुयात शहरातील काही ठळक घडामोडी. जिल्हा परिषदेचे उमेदवार मोनिका मंगेश शेलार खडवली येथून निवडणूक लढवित आहेत. मोनिका मंगेश शेलार भारतीय जनता पार्टी प्लस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमजीवी संघटनेतून इलेक्शन लढवित आहेत. मोनिका मंगेश शेलार यांनी इलेक्शनच्या आधी खूप विकास कामे केली आहेत. रस्त्याचे डांबरीकरण, स्ट्रीट पथदिवे, तसेच शौचालयाचे काम व पिण्याचे नळ कलेक्शन, तसेच रात्री बेरात्री कोणाला लागणारी मदत दवाखान्यात घेऊन जाणे किंवा गरजू लोकांना मदत करणे गेली 5 वर्षांपासून खडवली येथे वावेघर परिसरात त्या कार्यरत आहेत आणि निवडून आल्यावर विकासाची कामे करणार असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर सबका साथ सबका विकास हे ध्येय लक्षात ठेवून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करू असेही त्या यावेळी म्हणाल्या. मी मोनिका मंगेश शेलार. ठाणे जिल्हा परिषद सार्वजनिक निवडणूक बुधवार 13 डिसेंबर 2017 रोजी होत आहे. या पंचायत समिती गणातून मी भारतीय जनता पार्टी अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहे. जेव्हा सरपंच असताना त्यांनी जी विकासाची कामे केलेले, जसे काही रस्ते, काँक्रीटीकरण, पाणी पुरवठा, चंदननगरमधली पाईपलाईन, नळ योजना, या सर्व विकासाची कामे त्यांनी केली. त्यांचा वारसा घेऊन पुढेही विकासाची कामे करण्याचे ध्येय ठेवून काम पुढे चालू ठेवणार आहे. कल्याण पंचायत समितीतून माध्यमातून येथील रखडलेली खडवलीतली कामे आम्ही पूर्ण करू. पाणी पुरवठा सुविधा, शाळांची इमारती, इतर प्राथमिक व आणि केंद्र पुरे डॉक्टर उपलब्ध करणे, तसेच खडवली कळकस बेरे रस्ता, तसेच खडवली ते वावेघर रस्ता, स्मशानभूमी व पुरवठा क्रीडांगण सुविधा उपलब्ध करणे, यासारखी कामे आम्ही करण्याचे प्रयत्न आल्यावरती करू. हे सर्व प्रश्न आम्ही मार्गी लावू. निवडून आल्यावरती महिलांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे विकासासाठी जी काही कामे करण्यात आम्ही करू त्याच्याकडे सर्वात जास्त लक्ष आम्ही केंद्रित करू. येणाऱ्या 13 डिसेंबर रोजी ही व कार्यरत बहीण मानून बुधवारी येत्या 13 डिसेंबर रोजी कमळ या निशाणीसमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा ही नम्र विनंती. मंगेश रमेश शेलार. वावेघरमध्येच काँक्रीट रस्ता आम्हीच केलेला आहे. मी सरपंच असताना झालेले ते रस्ता खडवलीचे रस्ते आता काँक्रीटचे चालू आहेत. पाण्याची सुविधा व्यवस्थित आहे. प्लस चंदननगरमध्ये पाण्याची योजना पण आपणच केलेली आहे. त्यावेळेस सरपंचच्या माध्यमातून किसन कथोरे आमदार आहे तुमचे, त्यांच्या माध्यमातून ती पाण्याची योजना मी त्यावेळेस मार्गी लावलेली आहे. आता जी उर्वरित जी कामं जी राहिली आहेत, आता प्राथमिक आरोग्य केंद्र आपलं खडवली आहे, तशी तिथे डॉक्टरांची जेवढे डॉक्टर जसे वाढतील ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. प्लस आपलं वालकस रस्ता जो आहे त्याच्यावरती जास्त भर टाकतो आम्ही सध्या. त्याच्यावरती आता पुन्हा आता साहेबांच्याकडं निधी मागण्याचा आमचा प्रयत्न चालूच होता. आणि वावेघर आणि खडवली वावेघर हा रस्ता पण मंजूर झालेला आहे साहेबांच्या माध्यमातून. त्याच्या आता साहेबांनी पर्याय रस्ता नसल्यामुळे तो सुद्धा बंद ठेवतो. काँक्रीट चंद्रनगरमध्ये जो रस्ता आहे पश्चिमेचा, तिकडे काँक्रीटचा रस्ता चालू आहे. खडवली पूर्वेचा काँक्रीटचा रस्ता झालेला आहे, त्यानंतर पश्चिमचं चालू केलं. आता खडवली वावेघर जो रस्ता आहे तोही सुद्धा काँक्रीटच आहे, तो चालू करायला. आता येत्या 13 डिसेंबरला कमलासमोरील बटन दाबून माझी पत्नी मोनिका मंगेश शेलार हिला भरघोस मताने विजय करा. आताच एक खडवलीमध्ये फिल्टरची योजना आपण साहेबांच्या माध्यमातून, किसन कथोरे साहेबांच्या माध्यमातून आता 11.5 कोटीचा निधी फिल्टर पाणी योजनेसाठी मंजूर झालेला आहे. आणि खडवलीचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. 9320420420, 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.